नमस्कार कुबेरकर, कसे आहात सर्वजण? मजेत ना? सध्या लॉकडाऊनचा पिरियड सुरू आहे, सर्वजण घरातच असाल, मी सुद्धा घरीच आहे. तर सर्वप्रथम मी माझी ओळख करून देते. मी सरिता लढवे, मी फॅशन डिझायनर आहे आणि माझे स्वतःचे बुटीक आहे आर्या नावाचे, कल्याणी नगर पुणे येथे. मी गेली 20 वर्षापासून या व्यवसायात आहे. तर मला बऱ्याच दिवसापासून तुमच्याशी काही बोलायचे होते, फॅशनबद्दल काही सजेशन्स द्यायची इच्छा होती. तर आज योग आला. मंडळी, आपल्याकडे एक म्हण आहे, एक नूर आदमी, 10 नूर कपडा आणि 100 नूर दर्जी. यामध्ये फॅशन फुलवत जाणारा दर्जी सर्वात महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे बघा ना, त्याची कल्पनाच फॅशनचा परीघ विस्तारत जाते. फक्त कापड सुंदर असणे पुरेसे नाही, त्यावर व्यक्तिमत्वाप्रमाणे संस्कार केले जातात आणि पुढे तोच पोशाख फॅशन स्टेटमेंट म्हणून बाजारात नावारूपाला येतो. तर दर्जी म्हटलं तर आत्ताच्या काळात फॅशन डिझायनर म्हणायला हरकत नाही. तर मैत्रिणींनो, सध्या वन पीस गाऊन किंवा इव्हनिंग गाऊन हा प्रकार अगदी लहान मुलींपासून तर विवाहित महिलांपर्यंत अत्यंत लोकप्रिय आहे. तुम्ही मॉलमध्ये किंवा दुकानात चक्कर टाकली तर तुम्हाला यामध्ये असंख्य व्हेरायटीज मिळतील. डिझायनर किंवा प्लेन, फ्लोरल असे अनेक प्रकार त्यामध्ये उपलब्ध असतात. तर तुम्ही तिथे काही प्रकार पसंत करता आणि ट्रायल करता. त्यामध्ये फिटिंगमध्ये काही प्रॉब्लेम असला तर पुढे टेलरकडे घेऊन येता. तर त्यामध्ये बरेच ऑल्ट्रेशन्स येतात, तरी पण तुमच्या मनासारखं फिटिंग होईल असं पण नसतं. त्यामुळे मला असं वाटतं की आता सध्या लॉकडाऊनचा पिरियड आहे आणि आपल्याजवळ भरपूर वेळ आहे. तर तुमच्याकडे ज्या साड्या वापरत नाही आहे अशा अनेक असतील, तर अशा साड्या तुम्ही वेगळ्या काढा. अगदी प्लेन, कॉटनच्या, शिफॉन, जॉर्जेट किंवा पैठणी यावरसुद्धा खूप सुंदर वन पीस गाऊन होऊ शकतो. तर प्लेनमध्ये तुम्ही खाली लेस लावू शकता. मार्केटमध्ये खूप सुंदर प्रकारच्या लेसेस मिळतात, त्याचा उपयोग करू शकता. काठपदराची साडी असेल तर काठाचा उपयोग तुम्ही खाली बॉर्डरला करू शकता आणि पदराचा उपयोग तुम्ही योगसाठी करू शकता. आणि जर तुम्हाला पार्टीमध्ये उठून दिसायचं असेल तर तुम्ही अम्ब्रेला पॅटर्न ट्राय करा, कली पॅटर्न ट्राय करा, खूप सुंदर दिसेल. हे सर्व प्रकार आपण साड्यांपासून करू शकतो. जर तुम्हाला अजून काही डिझाईन्स हवे असेल तर गुगलवर नक्की सर्च करा, तर तुम्हाला भरपूर पॅटर्न्स तिथे मिळतील आणि तुमच्या डोक्यात पण छान छान कल्पना येऊ शकतात. जर तुम्हाला काही सजेशन्स हवे असेल तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला नक्की मदत करेन. तर मैत्रिणींनो, मी आत्ता जो ड्रेस घातलेला आहे तो 15 वर्षापूर्वीच्या साडीपासून बनवलेला आहे. तुम्ही बघू शकता. तर हा ड्रेस साडीपासून बनवलेला आहे असं कोणालाही वाटत नाही. तुम्ही पण नक्की ट्राय करा, तुमच्या जुन्या साड्यांपासून खूप सुंदर ड्रेस बनू शकेल, तुम्हाला नक्कीच काहीतरी समाधान मिळेल.